नमस्कार, बोनजूर। तुम्ही लेसन वन चा व्हिडिओ तर पाहिलाच असेल आणि जर नसेल पाहिला तर तो नक्की पहा, कारण त्यावरच आजचा मिनी लेसन बेस्ड आहे। तर मागच्या लेसन मध्ये तुम्ही पाहिलाच असेल की हा बोनजो हा शब्द खूप जास्ती वापरला जातो। तसं तर आपण कुठल्याही वेळेला, जसं की सकाळी, संध्याकाळी किंवा कधीही कोणाला भेटलो तर बोनजो हा शब्द वापरू शकतो, म्हणजे हाय हॅलो सारखाचे हा शब्द। पण त्याचा लिटरल मिनिंग इज बोन म्हणजे गुड आणि जो म्हणजे डे। सो गुड डे हा त्याचा लिटरल मिनिंग आहे। जसं गुड मॉर्निंगला बोलतात बोमता, बॉ बॉन म्हणजे गुड, मता मॉर्निंग। गुड आफ्टरनूनला म्हणतात बॉन म्हणजे गुड, अप्रमिदी अप्रमिदी। गुड इव्हनिंगला म्हणतात बॉनसुआ बॉनसुआ बॉनसुआ। आणि गुड नाईटला बॉनन्वी बॉनन्वी बॉनन्वी। ह्याशिवाय आपण गुड डे म्हणजे हॅव अ गुड डे किंवा हॅव अ गुड इव्हनिंग असं सुद्धा म्हणतो। तसं त्याला फ्रेंचमध्ये म्हणतात बॉनसुआ हे, बॉनसुआ वॉज गुड इव्हनिंग अँड हॅव अ गुड इव्हनिंग इज बॉनसुआ हे। आणि हॅव अ गुड डे ला म्हणतो बॉनजोखने बॉनजोखने म्हणजे हॅव अ गुड डे। जसं मी मगाशी म्हटलं बॉनजो ह्याचा अर्थ हाय हॅलो पण आहे, पण बॉनजोच्या व्यतिरिक्त अजूनही काही शब्द आहेत जे तुम्ही वापरू शकता। जसं की सॅल्यू, सॅल्यू हे हाय आणि बाय ह्या दोन्हीसाठी कॉमन आहे। सॅल्यू म्हणजे ऍक्च्युली आपल्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो सॅल्यूट, तसं त्यांनी केलं सॅल्यू। सॅल्यू हाय म्हणजे सॅल्यू म्हणजे हाय किंवा सॅल्यू म्हणजे बाय। पण हा शब्द सॅल्यू हा तेव्हाच वापरला जातो जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखता, अदरवाईज बॉनजोक हा शब्द सगळ्यात सेफेस्ट आहे। दुसरा शब्द आहे कुकू, कुकू। हा ऐकूनच कसं एकदम क्यूटचा शब्द वाटतो ना। तर हा ऍक्च्युली क्यूटच आहे, बॉनजोचा क्यूट व्हर्जन म्हणजे कुकू। आणि हा शब्द आम्ही बेसिकली जेव्हा लहान मुलांबरोबर प्ले करतो किंवा एकदमच आपल्या जवळचा कोणतरी बेस्ट फ्रेंड वगैरे आहे तेव्हा आपण कुकू असा शब्द वापरतो। त्याच्या व्यतिरिक्त बॉनजो किंवा सॅल्यू जसं मी मगाशी म्हटलं हे दोन शब्द तुम्ही आतापर्यंत जसे शिकले आहात वापरू शकता। आपण नेहमीच समोरासमोरच लोकांना भेटू असं नाही, कधी कधी कॉलवरती पण कोणाशी बोलायला लागतं तर तेव्हा सगळ्यात पहिला शब्द जो वापरला जातो तो आहे ॲलो, म्हणजे हॅलो सारखाच पण ॲलो। आणि हा फक्त आणि फक्त फोनवर बोलण्यासाठी वापरला जातो। इतर वेळेस बॉनजोक, सॅल्यू, कुकू हे सगळे शब्द आहेत जे तुम्ही वापरू शकता। आणि आपलं सगळं बोलून झालं की एंडला सॅल्यू, जसं मी मगाशी म्हटलं की हाय आणि बाय दोन्हीसाठी सॅल्यू हा शब्द वापरला जातो, त्यामुळे सॅल्यू औ वा बॉनजोखने असं म्हणून तुम्ही कन्व्हर्सेशन एंड करून निघू शकता। सो हे झाले शब्द कन्व्हर्सेशनची सुरुवात करण्यासाठी। पुढच्या मिनी लेसन मध्ये आपण बघूयात की आपण अजून काय काय बोलू शकतो गप्पा मारण्यासाठी। आजच्या मिनी लेसन रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये विचारा। मर्सी, आता